नमस्कार मित्रांनो, आज आपण एक औषधी वनस्पतीविषयी माहिती पाहणार आहोत. कुरमुरी ही एक औषधी गुणधर्म असणारी वनस्पती आहे. ही वनस्पती आपल्याला वर्षभर पाहायला मिळते. कुरमुरी खडकाळ जागेमध्ये, मुरमाट जागेमध्ये सापडते. रानामध्ये, रानाच्या बांधावरती सापडते. ही वनस्पती शेतामध्ये आपल्याला गवतासारखी वाढलेली दिसून येते. ही वनस्पती हिरवीगार असून वर्षभर पाहायला मिळते. तसेच या वनस्पतीला ओळखणे खूप सोपं आहे. ह्या वनस्पतीला सूर्यफुलासारखी छोटी पिवळी फुले येतात. या वनस्पतीला इंग्लिशमध्ये कोट बटन असे म्हणतात आणि शास्त्रीय नाव हे ट्रायडॅक्स प्रो क्युबियन्स असे आहे. काही ठिकाणी या वनस्पतीला कंबरमोडी असे दुसऱ्या नावाने ओळखले जाते. शेतामध्ये आपण काम करत असताना, चालताना ठेस लागून पडल्यावरती, खेळताना जखम झाल्यास किंवा घसरून पडल्यास आपल्याला जखम होत असते. ही जखम झाल्यानंतर ह्या जखमेतून बऱ्याच वेळा रक्तस्राव सुरू होतो. रक्तस्राव सुरू झाल्याच्यानंतर आपल्याला वेदना होत असतात. कुरमुरी ही वनस्पती यावरती एक चांगला उपाय आहे. या कुरमुरीच्या पानांचा रस जर आपण जखम झालेल्या ठिकाणी जर लावला तर त्या जखमेतून होणारा रक्तस्राव तात्काळ बंद होतो व जखम कोरडी पडते. आणि ती कोरडी पडलेली जखम वेदना त्या जखमेवरती कमी होतात, किंवा असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, त्या वेदना नाहीसे होतात आणि ती जखम जी आहे खपली धरायला सुरुवात करते. अशी ही एक छान औषधी गुणधर्म असणारी कुरमुरी वनस्पती आहे.